सिद्धटेक ग्राम पंचायत मधील सतत गैरहजर असणारे ग्रामसेवक अमोल श्रीराम बरबडे हे गेल्या 8 दिवसांपासून गायब झाले आहेत. गावात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामसेवकांनी ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहून ग्रामस्थांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत ग्रामसेवक बरबडे कायम उदासीन असल्यानं त्यांच्या निषेधार्थ ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी आक्रमक होऊन ग्रामसेवकाच्या खुर्चीला हार घालून त्यांच्या कामकाजाचा निषेध नोंदवला. ग्रामसेवक अमोल बरबडे हे गेल्या 3 महिन्यांपासून सतत गैरहजर राहत असल्याने सरपंच पल्लवी सुजित गायकवाड यांनी 26 फेब्रुवारी रोजी त्यांना मुख्यालय राहण्याबाबत पत्र काढून सूचना केल्या होत्या. परंतु त्यावरही बरबडे मुख्यालय न राहता कर्जत येथे राहत असून ग्रामपंचायत कार्यालयात कायम गैरहजर राहत आहेत. कोरोनाची दुसरी लाट आली असून सिद्धटेकमध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झालाय. गावातील 2 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरपंच पल्लवी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना ग्राम समितीची स्थापना करण्यात आली असून यात सरपंच अध्यक्ष तर ग्रामसेवक आणि पोलीस पाटील सचिव आहेत. आशा वर्कर अंगणवाडी सेविका तलाठी यांचा या समितीमध्ये सहभाग आहे. मात्र या समितीमधील पोलीस पाटील कोरोना पॉझिटिव्ह असल्याने 15 दिवसांपासून ते कामावर हजर नाहीत तर ग्रामसेवक सतत गैरहजर असतात. 4 मे पासून ते गायब झालेत. सिद्धटेक गावात दर दिवशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख वाढतच असून ग्राम समितीने प्रतिबंधात्मक क्षेत्र निर्माण करून आरोग्य सर्वेक्षण घेणं गरजेचं आहे. परंतु ग्रामसेवकच गायब, पोलीस पाटील कोरोना बाधित आहेत, आशा सेविका सर्वेक्षणाचं काम करत नाहीत, त्यामुळे ग्रामसुरक्षा समिती केवळ कागदावरच आहे तर ग्रामसेवक अभावी गावाच्या विकास कामांनाही खेळ बसली आहे. कोणतेही काम वेळेत होत नसल्याने कागदपत्र आणि इतर कामांच्या अभावी ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत. प्रत्यक्षात कामकाज मात्र शून्य होत असून त्यामुळे गावाच्या ग्रामपंचायतीच्या कारभाराचा पुरता बोजवारा उडालाय. त्यामुळे संतप्त होऊन ग्रामपंचायत सदस्य पोपट मोरे, गणेश भोसले, सखराम तांदळे, किशोर सांगळे आणि नागरिकांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक अमोल श्रीराम बरबडे यांच्या खुर्चीला हार घालून त्यांच्या कामकाजाचा गांधीगिरीच्या मार्गाने निषेध केला तर ग्रामसेवकांच्या वागण्यामुळे गाव विकासापासून मागे पडेल अशी संतप्त भावनाही ग्रामपंचायत सदस्यांनी व्यक्त केली आहे. येथे कोरोना रोगासंदर्भात काही चर्चा करण्यास हजर आहोत, परंतु श्री अमोल श्रीराम बरबडे आपल्या सिद्धटेक ग्रामपंचायतचे ग्रामसेवक येथे 8 दिवस हजर नसल्याकारणाने आम्ही ग्रामसेवकाचा किंवा सर्व प्रशासकीय लोकांचा इथे निषेध करण्यासाठी त्यांच्या खुर्चीस हार घालून त्याचा निषेध करत आहोत. तरी आपण प्रशासनाने श्री अमोल श्रीराम बरबडे यांना जाब विचारावा अशी मी ग्रामस्थाच्या वतीने विनंती करत आहे. धन्यवाद. नमस्कार, मी श्री सखाराम महादेव तांदळे, ग्रामपंचायत सिद्धटेक सदस्य. गावाच्या वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाकडे लक्ष देण्यासाठी ग्रामपंचायत बॉडी व प्रशासकीय व्यक्ती म्हणून ग्रामसेवकाकडे पाहिलं जातं. परंतु गावातील आशा म्हणाव किंवा शिक्षक म्हणाव यांच्यावरील अधिकारी म्हणून ग्रामसेवकाकडे पाहिलं जातं. यांच्यावरती वचक ठेवण्यासाठी किंवा इतर कुठलेही लोक इथे काम करत नाहीत व त्यांना विचारण्यासाठी ग्रामसेवक असतात. परंतु या गावातील ग्रामसेवक श्री अमोल श्रीराम बरबडे हेच 8-8 दिवस ग्रामपंचायतमध्ये येत नाहीत. ते येत नसल्या कारणामुळे कुठलेही शासकीय कामकाज हे इथे चालू नाही आहे. तर वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी किंवा संसर्ग कमी करण्यासाठी त्यांनी इथून पुढे ग्रामपंचायतमध्ये हजर राहून इतर प्रशासकीय लोकांवर लक्ष ठेवून व्यवस्थित व सुरळीत काम करून घेणे ही सिद्धिविनायकाच्या मी प्रार्थना करतो व ग्रामसेवकांना सद्बुद्धी मिळू दे व आमच्या गावाकडे त्यांनी लक्ष देऊ दे. न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, SN मीडिया, श्रीगोंदा.